नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन डेरिवेटिव चा एक्सरसाइज 1.1 त्यातला थर्ड क्वेश्चन कंप्लीट करना आहोत। याच्या आधीचे दोन क्वेश्चन अपन ऑन टेबल कंप्लीट केलेले होते, आता याच्यापुढील सर्व क्वेश्चन अपन ऑन बोर्ड करना आहोत। लक्षात, तर आपला आपले टोटल 5 क्वेश्चन झालेले होते थर्ड मधले। आता 6 क्वेश्चन बघा, 6 क्वेश्चन कोणता दिलेला आहे बघा, वाय इक्वल टू रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स, असा क्वेश्चन आहे। रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स, कॉस ऑफ रूट एक्स, तर याचा डेरिवेटिव आपल्याला शोधायचा आहे। तर इथे काय दिसतं बघा, रूट कॉस एक्स आहे। आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला होता रूट एक्स, रूट एक्सचं डेरिवेटिव किती असतं, 1/2 रूट एक्स। पण एक्स सोडून दुसरं कोणतंही फंक्शन असेल तर त्याला आपण एफ एक्स म्हणूया, एफ एक्स म्हणत असतो। मग रूट मध्ये एफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह, 1/2 रूट एफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स, म्हणजेच रूट मध्ये जो नंबर आहे त्या नंबरचा डेरिव्हेटिव्ह। रूट मध्ये इथे कोणता नंबर दिसतो तुम्हाला, कॉस एक्स दिसतो। कोणता नंबर दिसतो, कॉस एक्स। मग याचा डेरिव्हेटिव्ह काढूया, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू रूट एफ एक्स, एफ एक्स किती आहे इथं, कॉस एक्स आहे। मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/2 रूट कॉस एक्स इन टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, हा एफ एक्स आहे ना, एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह। प्लस परत या ठिकाणी बघा, रूटमध्ये एफ एक्स आहे, रूटमध्ये एकच एक्स असेल तर टेन्शन नव्हतं, इथे एक्स आहे काय, नाही कॉस ऑफ रूट एक्स आहे, मग हा झाला रूटमध्ये एफ एक्स। परत याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/2 रूट एफ एक्स, एफ एक्स किती आहे, कॉस ऑफ रूट एक्स इन टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ रूट एक्स, बरोबर। आता या ठिकाणी कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह राहिलंय आपल्याला ते शोधायचं आहे, इथे या ठिकाणी कॉस ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे। बाकी ॲज इट इज 1/2 रूट कॉस एक्स, आणि हे डायरेक्ट लिस्ट मध्ये फॉर्म्युला आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन एक्स प्लस 1/2 रूट कॉस ऑफ रूट एक्स आहे तसाच इन टू। बघा याच्याशी संबंधित एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे, नुसता कॉस एक्स असता तर मायनस साईन एक्स लिहिलं असतं आपण, पण इथे कॉस एक्स आहे का, नाही आहे, मग कॉस एक्स सोडून दुसरं काही असेल तर त्याला एफ एक्स म्हणतो आपण। मग कॉस एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर मायनस साईन एफ एक्स, परत एफ एक्सचं काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह। बरं, एफ एक्सच्या जागेवर इथे कोणती टर्म दिसते, रूट एक्स दिसते, मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साईन एफ एक्स, एफ एक्स म्हणजे किती आहे इथं, रूट एक्स इन टू परत डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स, बरोबर, एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह। झालं, आता काय, हा मायनस साईन एक्स इथे आला, हा प्लस मायनस मायनस होईल इथे, साईन रूट एक्स याच्यावर न्या, मग काय होणार, इज इक्वल टू मायनस साईन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स, बरोबर का, प्लस मायनस मायनस साईन रूट एक्स अपॉन 2 कॉस रूट ऑफ कॉस रूट एक्स इन टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट आपल्या लिस्टमध्ये आहे, किती आहे, 1/2 रूट एक्स। तर यांचं प्रॉडक्ट करा, डिनॉमिनेटरचं प्रॉडक्ट होऊन जाईल, म्हणजे मायनस साईन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स मायनस साईन रूट एक्स अपॉन 2 × 2 = 4 हा रूट एक्स, आणि हा परत दुसऱ्या रूटमध्ये किती आहे, कॉस ऑफ रूट एक्स। तर अशा प्रकारे तुमचा हा 6 नंबरचा क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेला आहे, परत एकदा रिवाईज करून घ्या, तुम्हाला समजून जाईल रूट एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे वापरलंय, रूट एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह। लक्षात, मग कॉस ऑफ रूट एक्स एफ एक्स असो, कॉस ऑफ एफ एक्स पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, कॉस एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आणि रूट एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह। आता 6 नंबर नंतर कोणता आहे, 7 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर किती, 7। आता लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 7, वाय इक्वल टू लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x, लॉग सेक 3x प्लस टॅन 3x, फॉर्म्युले पार्ट असल्याशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही। आता लॉगचा संबंधित फॉर्म्युला आपल्याकडे कोणता आहे बघा, एक आहे लॉग एक्स
इज इक्वल टू वन अपॉन एक्स, पण नुसतं लॉगला जोडलेला जो व्हॅल्यू आहे लॉगची ती एक्स आहे का नाही, एवढी मोठी टर्म आहे ती साइक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स, याचा अर्थ हे फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एफ एक्स तयार होईल. एफ एक्स लॉग एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, वन अपॉन एफ एक्स, आणि परत त्या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर का. मग एफ एक्स किती आहे इथं, साइक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स हा एफ एक्स झाला. मग डीवाय बाय डी एक्स किती मिळणार आहे, हा लॉग काय करतो त्याच्या एफ एक्सला खाली घेतो, म्हणजे वन अपॉन किती एफ एक्स सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स, बरोबर का, इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेक थ्री एक्स प्लस किती टॅन थ्री एक्स. आता फक्त या या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थ्री एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थ्री एक्स याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. मग आता सेक एफ एक्स नुसता एक्स आहे का, नाही थ्री एक्स आहे, म्हणजे एफ एक्स तयार होणार. मग सेक एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती, सेक एफ एक्स, एफ एक्सच्या जागेवर इथे किती आहे थ्री एक्स आहे, मग सेक एफ एक्स काय होणार आहे, सेक एफ एक्स टॅन एफ एक्स इन टू एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, एफ एक्स इथे थ्री आहे, थ्री एक्स आहे. मग चला सेक थ्री एक्सचा तर डेरिव्हेटिव्ह काढून नंतर बघूया या टॅन थ्री एक्सचा. पुढं वन अपॉन सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स इन टू ब्रॅकेट सेक एफ एक्स काय ना डेरिव्हेटिव्ह, सेक थ्री एक्स टॅन थ्री एक्स इन टू डी बाय डी एक्स ऑफ थ्री एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स प्लस टॅन थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह. नुसता टॅन एक्स असतं तसं एक्स स्क्वेअर एक्स लिहिलं असतं, पण टॅन थ्री एक्स आहे, मग टॅन थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या, म्हणजे टॅन एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, सेक स्क्वेअर एफ एक्स, हा जो एफ एक्स आहे ॲज इट इज इन टू त्या एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच एफ डॅश एक्स म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. इथे काय येणार आहे मग सांगा, सेक स्क्वेअर थ्री एक्स इन टू डी बाय डी एक्स ऑफ थ्री एक्स, आलं लक्षात. आता मला सांगा बरं आहे थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, थ्री, थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती थ्री, हा थ्री जो आहे तो इथे समोर लिहू, हा पण थ्री इथे समोर लिहूया. मग थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, थ्री, आपल्याला माहिती आहे आता वन अपॉन सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स इन टू थ्री सेक थ्री एक्स इन टू टॅन थ्री एक्स, हा थ्री कुठून आला, हा थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह थ्री प्लस थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह थ्री, थ्री सेक स्क्वेअर थ्री एक्स. न्यूमरेटरमधून कोणत्या टर्म्स कॉमन निघतात बघा, इथं कोणती टर्म सांगा न्यूमरेटरमधनं, ही थ्री सेक थ्री एक्स या प्लसच्या इकडे आहे आणि प्लसच्या इकडे पण थ्री सेक थ्री एक्स आहे, स्क्वेअर आहे, याचा अर्थ सेक थ्री एक्स डबल आहे, एक वेळा तर आपण काढू शकतो ना. मग कॉमन काढा, थ्री सेक थ्री एक्स कॉमन काढला, बोला ब्रॅकेटमध्ये काय काय शिल्लक राहणार आहे न्यूमरेटरला, थ्री सेक थ्री एक्स बाहेर पडला, टॅन थ्री एक्स ब्रॅकेटमध्ये आहे, प्लस थ्री तर बाहेर पडला, याच्यातला एकच बाहेर पडला, एक शिल्लक आहे सेक थ्री एक्स अपॉन अपॉन ही टर्म आहे सेक थ्री एक्स प्लस किती टॅन थ्री एक्स. मग न्युमरेटरचे आणि डिनॉमिनेटर टर्म सेम आहे का, हो, म्हणजे कॅन्सल होणार. मग फायनल आन्सर किती आलं आहे सांगा, थ्री सेक थ्री एक्स. हे तुमचं सेकंड क्वेश्चन, म्हणजे याचा अर्थ टुडेज सेकंड क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन थर्ड मधला सेव्हन्थ क्वेश्चन आहे. फायनल आन्सर किती आलं तुमचं, मग सेक थ्री सेक थ्री एक्स, लक्षात थ्री सेक थ्री एक्स. अशा प्रकारे आपण क्वेश्चन थर्ड मधला सेव्हन क्वेश्चन पण कम्प्लीट केलेला. आता क्वेश्चन थर्ड मधला एट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन थर्ड मधला किती एट क्वेश्चन, लक्षात. जसे जसे फॉर्म्युले आवश्यक आहे तसं तसं आपण लिहित जाऊ. क्वेश्चन थर्ड मधला एट क्वेश्चन, क्वेश्चन थर्ड मधला एट क्वेश्चन, क्वेश्चन थर्ड मधला एट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. वाय इक्वल टू वन प्लस साईन एक्स डिग्री अपॉन वन मायनस साईन एक्स डिग्री. सगळ्यात आधी लक्षात घ्या, सगळ्यात आधी लक्षात एक घ्यायचं आहे, आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर कॉस एक्स, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं आपण, सेक स्क्वेअर एक्स असं लिहिलं ना. मला सांगा आता इथं कधी डिग्री वगैरे लिहिली का आपण, नाही लिहिली.
जेव्हा डिग्री दिलेली नसते तेव्हा समजायचं हे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक जे रेशो आहेत दॅट रेशो आर इन रेडियन. कशामध्ये आहे ते? रेडियनमध्ये आहे. लक्षात याच्यावरनं एक गोष्ट लक्षात आली का, जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण विचारात घेतो तेव्हा डेरिव्हेटिव्ह फक्त रेडियन फॉर्म मधल्याचाच काढता येतो. साईन एक्स हा रेडियन फॉर्म मध्ये आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघालं, टॅन एक्स हा रेडियन फॉर्म मध्ये आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघालं. या ठिकाणी साईन जो आहे एक्स हा डिग्री फॉर्म मध्ये आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येणार नाही. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की ह्या डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन केल्यानंतरच आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. आता डिग्री कन्व्हर्टेड इंटू रेडियन फॉर्म्युला आहे का? हो आहे. मग थीटा डिग्री कन्व्हर्टेड इंटू रेडियन, तर थीटाला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? फाय बाय 180 ने थीटाला मल्टिप्लाय केलं तर कशामध्ये कन्वर्जन होतं? रेडियनमध्ये कन्वर्जन होतं. लक्षात घ्या, थीटा डिग्रीला जर मी फाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर रेडियनमध्ये कन्वर्जन होतं. बर, ठीक आहे. म्हणजे आपण याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना फाय बाय 180 ने मल्टिप्लाय करू मग डेरिव्हेटिव्ह काढू. बर, आता हा फॉर्म कोणता आहे सांगा? वाय इक्वल टू यू अपॉन बीचा फॉर्म दिसतो, दिसतो ना. यू अपॉन बीचा फॉर्म म्हणजे क्वेश्चन रूल. डीवाय बाय डी एक्स किती मिळतो तुम्हाला? डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर काढायचा. आता उलट, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, हाच फॉर्म इथे अप्लाय करायचा. म्हणजे डीवाय बाय डी एक्स किती मिळणार आहे? व्ही व्ही किती आहे इथं? 1 साईन एक्स डिग्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 साईन एक्स डिग्री, करेक्ट. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे या डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट केल्यावरच आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येईल. आता उलट जाऊ, मायनस करून 1 साईन एक्स डिग्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 साईन एक्स डिग्री, बरोबर. आणि द होल अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरला किती येतं? 1 साईन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह नाही आहे त्यामुळे ती टर्म आहे तशीच राहणार आहे. आता लक्ष द्या, डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन, डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन तेव्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह निघेल. आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करून मग डेरिव्हेटिव्ह काढूया. रेडियनमध्ये एक्सला किती मल्टिप्लाय करावं लागेल? मग पाय बाय 180 ने. मग 1 साईन एक्स डिग्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ, ही एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण ना, पुढं 1 साईन ब्रॅकेट एक्सला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करू, पाय बाय 180 इंटू एक्स, हा झाला तुमचा रेडियन. हा काय झाला तुमचा? रेडियन. म्हणजे 1 पाय बाय 180 काढून टाकला तर रेडियन डिग्री होते आणि पाय बाय 180 पुट अप केला तर रेडियन होतो. आता मला समजा साईन पाय बाय 180 एक्स हा रेडियनमध्ये आहे. मी हा जर असं लिहिलं साईन पाय बाय 180 बाहेर काढून टाकला तर एक्सच राहणार, ते कशामध्ये कन्वर्जन झालं. याचा अर्थ साईन पाय बाय 180 एक्स इज इक्वल टू साईन एक्स डिग्री असं म्हणू शकतो आपण. इथे लिहितो मी साईन पाय बाय 180 एक्स इज इक्वल टू साईन एक्स डिग्री. साईन डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं, दोन्ही सेम आहे, फक्त डिग्री फॉर्म आहे हा रेडियन फॉर्म आहे, लक्षात घ्या, बरोबर. आता मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 साईन एक्स डिग्री. आता तुम्ही म्हणा सर याचं काय केलं? याचं डेरिव्हेटिव्ह थोडीच काढायचं आपल्याला, त्यामुळे ती टर्म तशीच ठेवूया. इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 साईन परत एक्स डिग्री आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, याचा अर्थ त्याचं रेडियनमध्ये कन्वर्जन करावंच लागणार आहे. 1/80 पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं, ते रेडियनमध्ये कन्वर्ट झालं. अपॉन किती? 1 साईन एक्स डिग्री द होल स्क्वेअर. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. आता सुरुवातीला आपण ओरली बघू, 1 डेरिव्हेटिव्ह किती? 0. साईन हा एफ एक्स म्हणू आपण, कारण साईन नुसता एक्स आहे का? नाही. साईन एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? कॉस एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. इथे पण 1 मायनस येईल बाहेर आणि साईन एफ एक्स, साईन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? साईन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. या ठिकाणी मी लिहून ठेवतो डी डी एक्स ऑफ साईन एफ एक्स कॉस एफ एक्स इंटू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह.
लक्षात घ्या, इथे करावं लागणार. मग या ठिकाणी काय येणार आहे बघा, वन मायनस साईन एक्स डिग्री बरोबर इन टू वनचा डेरिवेटिव किती झिरो, पॉझिटिव्ह साईन आहे काही टेन्शन नाही आहे. साईनचा डेरिवेटिव्ह किती कॉस एफ एक्स, एफ एक्स किती आहे इथे सांगा, एफ एक्स किती आहे पाय बाय 180 एक्स ना, इन टू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स म्हणजे पाय बाय 180 एक्स. हे झाली पहिली साईड म्हणजे याच्या इकडची एक्स आहे मायनस. आता दुसऱ्या साईडमध्ये हे काय आहे, वन प्लस साईन एक्स डिग्री ॲज इट इज, त्याचं काही डेरिवेटिव्ह काढायचं नाही आहे. इन टू वनचा डेरिवेटिव्ह किती झिरो, मायनस तसाच साईनचा डेरिवेटिव्ह कॉस साईन एफ एक्स म्हणजे कॉस एफ एक्स पाय बाय 180 एक्स. साईन एफ एक्सचं डेरिवेटिव्ह येणार कॉस एफ एक्स इन टू डेरिवेटिव्ह ऑफ एफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय 180 एक्स बरोबर का. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही ब्रॅकेट आणि हे यांच्यात प्रॉडक्टचं रूल आहे, प्रॉडक्ट आहे ना यांच्यात नातं, इथे मायनस परत यांच्यामध्ये प्रॉडक्ट आहे. मग आता सांगा हा मायनस या ब्रॅकेटला प्रॉडक्टमध्ये यायचा अर्थ इथे काय होणार आहे, प्लस अपॉन वन मायनस साईन एक्स द होल स्क्वेअर लिहून टाकूया आपण. अपॉन किती आहे, वन मायनस साईन एक्स डिग्री द होल स्क्वेअर. चला हा मायनस आणि मायनस काय होणार प्लस. मग पुढे काय होणार आहे, इज इक्वल टू वन मायनस साईन एक्स डिग्री इन टू. आता बघा याचा डेरिवेटिव्ह काढायचा आहे का तुम्हाला, नाही. मग पाय बाय 180 एक्स म्हणजेच एक्स डिग्री, मग मी डायरेक्ट लिहितो कॉस एक्स डिग्री. इथे सांगितलं होतं ना साईन पाय बाय 180 एक्स म्हणजे हा रेडियन आणि वन पाय बाय 180 कॅन्सल केलं की एक्स डिग्री. मग पाय बाय 180 एक्स म्हणजेच किती एक डिग्री इन टू पाय बाय 180 एक्स डेरिवेटिव्ह पाय बाय 180 एक्स. मला सांगा डी डी एक्स ऑफ के एक्स काय करतो आपण, के बाहेर काढून डी डी एक्स ऑफ एक्स लिहितो बरोबर का. एक्सचा डेरिवेटिव्ह किती वन म्हणजे फायनल आन्सर किती आला के. डी डी एक्स ऑफ थ्री एक्स काय येणार आहे, डायरेक्ट किती येणार आन्सर थ्री. तसं डी डी एक्स ऑफ पाय बाय 180 एक्स. आता पाय बाय 180 जर कॉन्स्टंट आहे बाहेर येणार, एक्सचा डेरिवेटिव्ह वन म्हणजे फायनल डेरिवेटिव्ह किती आला याचं, पाय बाय 180 पाय बाय 180 झाली लेफ्ट साईड. मायनस हा मायनस आणि हा मायनस काय होणार प्लस. पुढं एक्स डिग्री हा काय येणार आहे कॉस एक्स डिग्री बरोबर का, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. पुढं हे राहून घ्यायचं, हे लिहून घेऊन आधी आपण. म्हणजे इथे काय येणार आहे वन प्लस साईन एक्स डिग्री इन टू कॉस एक्स डिग्री हा आणि इन टू किती आहे पाय बाय 180 पाय बाय 180 एक्सचा डेरिवेटिव्ह किती पाय बाय 180 अपॉन वन मायनस साईन एक्स डिग्री द होल स्क्वेअर. आता प्लसच्या या साईडला आणि प्लसच्या त्या साईडला कॉमन काय निघू शकतं, प्लसच्या या साईडला आणि प्लसच्या या साईडला कॉमन कॉस एक डिग्री आहे, इकडे पण कॉस एक डिग्री आहे, पाय बाय 180 आहे, इकडे पण पाय बाय 180 आहे. चला आपण पाय बाय 180 आणि कॉस एक डिग्री कॉमन घेऊया. हा लक्षात. मग आता मी काय करतो, वरच्या दोन स्टेप रफ करतो, वरच्या दोन स्टेप काय करतो रफ करतो. काय होणार बघा, कॉस एक्स डिग्री आणि पाय बाय 180 हे दोन टर्म मी कॉमन काढल्या. ब्रॅकेटमध्ये काय काय शिल्लक आहे, वन मायनस साईन एक्स डिग्री मध्ये प्लसचं साईन आहे म्हणजे साईन चेंज होणार नाही पुढचे. इथे मायनस असतं तर इकडचं साईन चेंज झाले असते. पुढे काय शिल्लक आहे अजून, वन प्लस किती आहे वन, वन प्लस साईन एक्स डिग्री बरोबर ना, साईन एक्स डिग्री बस कॉमन काढलंय. अपॉन किती आहे, अपॉन आहे वन मायनस साईन एक्स डिग्री द होल स्क्वेअर. आता न्यूमरेटरला ब्रॅकेटमध्ये एक टर्म कॅन्सल होते, कोणती टर्म कॅन्सल होते सांगा, पॉझिटिव्ह साईन एक्स निगेटिव्ह साईन एक्स कॅन्सल होते झाले ना बर. आता बोला हा वन प्लस वन किती टू, मग काय येणार आहे बघा इथं टू इन टू पाय बाय 180 इन टू कॉस एक्स डिग्री. एवढ्या टर्म शिल्लक राहिल्या न्युमरेटरला, डिनॉमिनेटरला काय शिल्लक आहे
वन मैनस साइन एक्स डिग्री द होल स्क्वेर बरबर एवडा टर्म राहिले नेक्स्ट आता काय आहे बघा हे काट होता टू वन जा टू टू नाइंटी जा म्हणजे किती येणार आहे तर पाय अपॉन किती नाइंटी इंटू किती कॉस एक्स डिग्री अपॉन वन मायनस साइन एक्स डिग्री द होल स्क्वेअर शेवटी फायनली आपण असं लिहू शकतो पाय इंटू कॉस एक्स डिग्री द होल अपॉन डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर प्रोडक्ट असतो ना नाइंटी वन मायनस साइन एक्स डिग्री द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपलं हे फायनल आन्सर आलं आहे पूर्ण समजून घ्या कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड म्हटल्यापेक्षा थोडा लेंदी आहे आणि इथं डिग्री आहे डिग्रीचं कन्वर्जन आपल्याला आधी रेडियनमध्ये करावं लागलं आणि रेडियनमध्ये करून त्याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागलं लक्षात अशा प्रकारे आपला एट नंबरचा क्वेश्चन कम्प्लीट झाला आता नाईन नंबरचा क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर नाईन काय दिलेला आहे बघा वाय इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स द होल अपॉन टू मायनस लॉग ऑफ कॉट एक्स द होल अपॉन टू आता कॉट नुसता एक्स असता कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे डी डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोस एक्स स्क्वेअर आहे पण नुसतं कॉट एक्स आहे का नाही कॉटचा मोठा अँगल आहे इथं म्हणजे कॉटचा आपण एफ एक्स म्हणू काय येणार आहे मायनस कोस एक स्क्वेअर एफ एक्स बरं इथे थांबणार आहे का बिलकुल नाही इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स मी इथे एफ एक्स किती आहे ही टर्म एफ एक्स म्हणूया चला आधी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून मग या टर्मचं काय होणार आहे बघू मग डी वाय बाय डी एक्स किती मिळणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस कोस एक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स बाय टू कोस एक्स स्क्वेअर एक्स ना इंटू डी वाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स द होल अपॉन टू आहे लक्षात घ्या नुसता एक्स बाय टू वेगळा आणि द होल अपॉन टू वेगळा हे कशाचं डेरिव्हेटिव्ह झालं या फर्स्ट टर्मचं आता सेकंडसाठी मायनस लॉग एफ एक्स लॉग एफ एक्स काय सांगतो वन अपॉन एफ एक्स आत्ताच पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं वन अपॉन किती एफ एक्स किती येतं कॉट एक्स अपॉन टू वन अपॉन एफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स बरोबर का लॉग एफ एक्स इज इक्वल टू वन अपॉन एफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स आता इथे डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताना टू बाहेर घेऊ शकतो आपण मग लिहिताना असं लिहू शकतो मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन टू इंटू वन अपॉन टू टेक आउटसाइड डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस काय येणार इथं वन अपॉन कॉट एक्स बाय टू नंतर बघू त्याचा वन अपॉन टू डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स बरोबर चला आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे मायनस कोस एक्स स्क्वेअर लॉग एक्स बाय टू इंटू वन अपॉन टू इंटू वन अपॉन एक्स इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मायनस बघा टू टू गेट कॅन्सल झालं आहे ना हा काही अँगल नाही आहे बरं काय कॉटचा तो सिम्पल नंबर आहे डिनॉमिनेटर आहे मग शिल्लक काय येते वन अपॉन कॉट एक्स इंटू कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स याला अपॉन टू एक्स आहे म्हणजे आता हे बघा टर्म कशी लिहितो मी मायनस कोस एक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन टू हा बाय टू एक्स आहे हा बाय आहे न्यूमरेटरच्या टर्म बघा ही आहे आणि ही आहे डिनॉमिनेटरची टर्म टू एक्स आहे मायनस वन अपॉन कॉट काय असतो टॅन आणि हा मायनस आणि हा मायनस काय होणार इथं प्लस कोसेक स्क्वेअर एक्स याच्यापुढे आपल्याला एक सॉल्व करता येणार नाही इज द फायनल आन्सर अशा प्रकारे आपण नाईन नंबरचा क्वेश्चन कम्प्लीट केलेला
लक्षात 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काहीच नाहीये. कॉट एफएक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉग एफएक्सचा डेरिव्हेटिव्ह वापरला. कॉट एफएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस कॉस एक्स स्क्वेअर एफएक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफएक्स. लॉग एफएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? वन अपॉन एफएक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफएक्स. अशा प्रकारे आपण हा 9th नंबर कंप्लीट केला आहे. आता 10th नंबरकडे जाणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर किती? 10. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 बोला. क्वेश्चन नंबर 10 आहे y इक्वल टू ए रेस टू 2x मायनस ए रेस टू मायनस 2x अपॉन ए रेस टू 2x प्लस ए रेस टू मायनस 2x. ए रेस टू 2x ए रेस टू 2x पण यू आपण विचारूल आहे, पण याला अजून थोडा कॉम्पॅक्ट करता येईल आपल्याला. बघा कसं, तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी ई रेस टू मायनस 2x ने डिवाइड करतो. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू मायनस 2x. ई रेस टू 2x ने पण करता येईल, पण मग मायनस साईनचे राहिलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह जरा कॉम्प्लिकेटेड होतो, म्हणून आपण मायनसला आधी कॅन्सल करूया. म्हणून वाय इक्वल टू ए रेस टू 2x मायनस ए रेस टू मायनस 2x. याला कितीने डिवाइड केलं? ए रेस टू मायनस 2x ने. परत ए रेस टू 2x प्लस ए रेस टू मायनस 2x याला पण कितीने डिवाइड केलं? ए रेस टू मायनस 2x. आता हा ए रेस टू मायनस 2x आहे ना, हा या दोघांना सेपरेट करूया. म्हणजे ए रेस टू 2x अपॉन ए रेस टू मायनस 2x मायनस ए रेस टू मायनस 2x अपॉन ए रेस टू मायनस 2x अपॉन सेम डिनॉमिनेटरला ए रेस टू 2x अपॉन ए रेस टू मायनस 2x प्लस ए रेस टू मायनस 2x अपॉन ए रेस टू मायनस 2x. इथे बघा, या ठिकाणी सेम नंबर आहे, कॅन्सल झाले, सेम नंबर कॅन्सल झाले. इथे 1 इथे 1, मग शेवटी शिल्लक काय आहे? ए रेस. बघा आता अजून एक रूल आहे, 1 अपॉन जर ए रेस टू पॉवर मायनस एम आहे, मायनस एम आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर तो काय होणार? ए रेस टू पॉवर प्लस एम. हा ई रेस टू पॉवर मायनस 2x आहे डिनॉमिनेटरला, तो वरती गेल्यावर काय होणार आहे? ई रेस टू पॉवर प्लस 2x. हा 2x आणि हा 2x किती होणार? ई रेस टू पॉवर प्लस 4x होणार. आणि हा इथे किती शिल्लक राहिला? 1. हा पण ई रेस टू पॉवर प्लस 4x होणार. आणि इथे किती राहिला आहे? 1. आता बघा, डेरिव्हेटिव्ह काढायला खूप सोपं केलं आहे आपण. म्हणजे फायनल हाच क्वेश्चन आपण या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केला. वाय इक्वल टू किती आला मग? ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ए रेस टू 4x प्लस 1. हा यू आणि हा व्ही, यू अपॉन व्हीचा रूल आत्ताच वापरला आपण एका क्वेश्चनमध्ये. तर यू अपॉन व्हीचा रूल काय आहे? मी याच्या पुढे लिहितो dy बाय dx इज इक्वल टू व्ही ए रेस टू 4x प्लस 1 इंटू डी बाय dx ऑफ यू ए रेस टू 4x मायनस 1. बरोबर, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस उलटा ए रेस टू 4x मायनस 1 इंटू डी बाय dx ऑफ ए रेस टू 4x प्लस 1 अपॉन स्क्वेअर ऑफ द डिनॉमिनेटर व्हीचा स्क्वेअर ए रेस टू 4x प्लस 1 द होल स्क्वेअर. समजलं काय केलं? इथे ए रेस टू मायनस 2x ने डिवाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटर सेपरेट करून ही कॅन्सल झाली. 1 1, फक्त हा वर गेल्यानंतर 4x होणार, हा पण 4x होणार. वॉट इट नेक्स्ट. आता ई रेस टू 4x डेरिव्हेटिव्ह, इथे ई रेस टू 4x डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट आहे, आता ई रेस टू fx चा डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा? डी डी एक्स ऑफ ई रेस टू fx, डी डी एक्स ऑफ ई रेस टू fx. याचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू fx, म्हणजे आहे तशी सिस्टम. आणि fx चा डेरिव्हेटिव्ह, fx काय घेतलं? कारण इथे नुसता x नाही आहे, 4x आहे. एक्स सोडून काहीही असलं तरी fx घ्यायचं. मग काय येणार आहे इथे बघा, ए रेस टू 4x प्लस 1 ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? ए रेस टू fx, म्हणजे आहे तसंच ए रेस टू 4x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4x. 1 तर 0 म्हणून मी काय लिहिलं नाही इथे. मायनस ए रेस टू मायनस 4x मायनस 1 ॲज इट इज, दिसतंय ना? परत इथे ए रेस टू 4x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4x. 1 डेरिव्हेटिव्ह किती? 0 अपॉन ए रेस टू 4x प्लस 1 द होल स्क्वेअर. आता 4x चा डेरिव्हेटिव्ह किती? या 4x चं जे असेल ते त्याचं असेल, बाकी तर काही हे नाही. चला नेक्स्ट स्टेप, मी पहिला दोन स्टेप रफ करतोय.
बोलो डी वाई बाय डी एक्स इज इक्वल टू कितनी मिला संगा व्हाट आर द वैल्यू ऑफ डी वाई बाय डी एक्स ई रेस टू फोर एक्स प्लस वन ई रेस टू फोर एक्स प्लस वन बघा इथे फोर एक्स चा डेरिवेटिव किती फोर फोर ई रेस टू फोर एक्स फोर ई रेस टू फोर एक्स मायनस ई रेस टू फोर एक्स मायनस वन बरं त्याचं डेरिवेटिव सेम फोर ई रेस टू फोर एक्स अपॉन ई रेस टू फोर एक्स प्लस वन द होल स्क्वेअर याचं कॉमन काय निघतं बरोबर आहे फोर ई रेस टू फोर एक्स कॉमन निघणार फोर ई रेस टू फोर एक्स टेक आउटसाइड बोला ब्रॅकेटमध्ये काय काय शिल्लक आहे सांगा ई रेस टू फोर एक्स प्लस वन मायनस ई रेस टू फोर एक्स मायनस ई रेस टू फोर एक्स मायनस मायनस प्लस वन मायनसमुळे याचं साईन चेंज होईल अपॉन ई रेस टू फोर एक्स प्लस वन द होल स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल आता ओव्हरऑल करा वन प्लस वन किती टू वन प्लस वन किती टू टू इंटू फोर किती एट म्हणजे ॲन्सर काय एट ई रेस टू फोर एक्स अपॉन ई रेस टू फोर एक्स प्लस वन द होल स्क्वेअर इज द फायनल ॲन्सर इज द फायनल ॲन्सर प्रत्येक स्टेप समजून घ्या खूप सोपे आहेत तसं तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवले तर सगळं क्वेश्चन इझी जाते असं झालं ना वन प्लस वन टू टू इंटू फोर एट एट ई रेस्ट पॉवर फोर एक्स सेम टाईपचा एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर इलेवन तो घेऊ आणि आजचा पिरियड आपण संपवूया लक्ष द्या क्वेश्चन नंबर इलेवन क्वेश्चन नंबर इलेवन वाय इक्वल टू ई रेस टू एफ एक्स प्लस वन अपॉन ई रेस टू एफ एक्स मायनस वन एफ एक्स का म्हटलं कारण एक्स नाही आहे तो रूट एक्स आहे रूट एक्स आहे याचा अर्थ काय एक्स सोडून दुसरं काहीतरी असेल तरी एफ एक्स परत कोणता रूल वापराय करणार आपण यू अपॉन व्ही डी वाय बाय डी एक्स डायरेक्ट करतो आता मी व्ही म्हणजे ई रेस टू रूट एक्स मायनस वन इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू रूट एक्स प्लस वन मायनस उलट करा आता ई रेस टू रूट एक्स प्लस वन इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू रूट एक्स मायनस वन द होल अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस वन द होल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बघा ई रेस टू एफ एक्स आहे हा ई रेस टू किती आहे एफ एक्स वनचा तर झिरो आहे मायनस वनचाही झिरो आहे ई रेस टू एफ एक्स हे जे जे डेरिवेटिव्ह आहे ते डेरिवेटिव्ह इथे आहे मग ई रेस टू एफ एक्सचं डेरिवेटिव्ह किती मी इथे रफली करून घेतो बघा डी डी एक्स ऑफ ई रेस टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू रूट एक्स इथे नाही आता रफली ओरली सांगतोय ए रेस टू एफ एक्सचं डेरिवेटिव्ह काय ना ए रेस टू एफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स मग काय येणार आहे ए रेस टू रूट एक्स इंटू वन अपॉन टू रूट एक्स म्हणजे फायनली आन्सर काय ए रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स टू रूट एक्स आता या ठिकाणी डायरेक्ट लिहितो फक्त रूट एक्सचा डेरिवेटिव्ह कसा आला आता इथे लक्षात घ्या आपण आता इथे डायरेक्ट करूया मग काय येणार आहे आणि डायरेक्टच करायचा एवढं मोठं स्टेप लिहायचं नाही आता याच्यानंतर मी हळूहळू हळूहळू ह्या स्टेप लिहिणार नाही डायरेक्ट डेरिवेटिव्ह काढत जाणार आहे तुमच्याही लक्षात आलं पाहिजे कोणत्या रूलनुसार कसं केलं ते हां आता इथे याच्या डेरिवेटिव्हनी याचा आहे ई रेस टू रूट एक्सचा डेरिवेटिव्ह काढलं आहे ई रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स मायनस वनचा तर झिरो आहे त्या सोडून ई रेस टू रूट एक्स प्लस वन याचं डेरिवेटिव्ह परत तेच ई रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स मायनस वनचं झिरो अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस वन द होल स्क्वेअर कॉमन काय निघतं रे कॉमन निघतं ई रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स कॉमन काढा ई रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स कॉमन काढलंय ब्रॅकेटमध्ये सांगा आता काय काय शिल्लक आहे ब्रॅकेटमध्ये आहे ही टर्म आणि ही टर्म ई रेस टू रूट एक्स मायनस वन याचं या मायनसमुळे यांचे साईन चेंज होतील मायनस ई रेस टू रूट एक्स मायनस वन अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस वन द होल स्क्वेअर बोला आता काय काय कॅन्सल होते सांगा ई रेस टू रूट एक्स आणि ई रेस टू रूट एक्स कॅन्सल झाला मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस टू ई रेस टू रूट एक्स अपॉन टू रूट एक्स इन टू मायनस टू द होल अपॉन
ई रेस टू रूट एक्स माइनस वन द होल स्क्वेअर. हे कॅन्सल होते का हो, टू टू गेट कॅन्सल, मायनस साईन राहिलंच इथे. मग फायनल आन्सर काय येणार बघा, फायनल आन्सर मायनस साईन आहेच, ई रेस टू रूट एक्स, टू टू गेट कॅन्सल. हा डिनॉमिनेटर आणि त्याचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट येणार अपॉन किती, रूट एक्स इन टू ए रेस टू रूट एक्स मायनस वन द होल स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.1 मधल्या थर्ड मधला 6 पासून ते 11 पर्यंत क्वेश्चन या पीरियड मध्ये घेतले. संपूर्ण क्वेश्चन रिवाइज करा, उरलेले काही क्वेश्चन आहेत थर्ड मधले ते आपण नेक्स्ट पीरियडला घेणार आहोत लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले, जे बेसिक आहे एक्सवाले आणि जे त्याच्यावरून डिराईव्ह झालेले एफ एक्सवाले, ते संपूर्ण फॉर्म्युले रिवाइज करा, तरच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजेल लक्षात. यापुढे सर्व लेक्चर आपले बोर्डवरच होतील. आतापर्यंत आपले ऑन टेबल झाले, बोर्डची व्यवस्था नसल्यामुळे आपण ऑन टेबल केले, आता बोर्डची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ऑन बोर्ड आता तुम्हाला हे लेक्चर्स मिळते. काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर दिलेला आहे, कमेंट करू शकता, माझा ईमेल ॲड्रेस पण तिथे आहे, तिथे पण तुम्ही ईमेल करू शकता. बरं, ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या पिरियडला.